आताची सर्वात मोठी बातमी हात येत आहे. पालघर मध्ये पुन्हा एकदा गॅस लिकेजचा प्रकार समोर आलाय. पालघर जिल्ह्याच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये ही घटना घडली आहे. आरती ड्रग्ज लिमिटेड लॉट नंबर E120, 119, 104, 105, 106 मध्ये गॅस लिकेज झाला आहे. त्यामुळे चार महिलांना विषारी गॅसची लागण झाली आहे. चारही जणांना बोईसरच्या विकास हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आले. नयना सज्जन मोरे, पुष्पा यादव, आशा मौर्या, बीना राजभर असं लागण झालेल्या महिलांची नाव आहे. पालघर मध्ये अशाच प्रकारची घटना 2 दिवसापूर्वी घडली होती आणि आज पुन्हा एकदा पालघर जिल्ह्याच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये गॅस लिकेजची घटना समोर आली आहे. यामध्ये चार महिलांना विषारी गॅसची लागण झाली आहे. या चारही महिलांना ओईसरच्या विकास हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आलंय. नयना मोरे, पुष्पा यादव, आशा मौर्या, बीना राजभर असं लागण झालेल्या महिलांची नावं आहेत. पालघर मध्ये गॅस लिकेजचे सत्र चालूच आहे. तारापूर मध्ये असलेल्या आरती ड्रग्ज लिमिटेड कंपनी मध्ये प्लॉट नंबर E120, 119, 104, 105, 106 मध्ये हा गॅस लिकेजचा प्रकार घडलाय. त्यामुळे चार महिलांना विषारी गॅसची लागण झाल्याचं वृत्त आहे. थांबलेली नाही, 2 दिवस आधी स्क्वेअर केमिकल मध्ये 3 माणसं दगावलेले गेले. त्यात एक व्यवस्थापक होता. आज आपण बघू शकता की आरती ड्रग्ज इंडस्ट्री जी आहे ती फार मोठी कंपनी आहे, वेल रेप्युटेड ब्रँड आहे. या कंपनीच्या E120 प्लॉट नंबरमध्ये 4 बायकांना गॅस लागलेली आहे. अमोनिया गॅस इतकं मोठ्या प्रमाणावर होती की त्यांना चक्कर आला, गुंगी आली आणि ते पडून गेले. नंतर त्यांना इथून विकास हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. बोईसरच्या विकास हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार सुरू आहे, परंतु अद्याप या ठिकाणी व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. या ठिकाणी गॅस गळती मनमानेप्रमाणे चालू आहे. कुठल्याही प्रकारचे साहित्य त्यांना देण्यात आले नव्हते. यामुळे महिलांना जे दूषित बाधा झाली आहे त्यामुळे त्याचा उपचार सुरू आहे, परंतु व्यवस्थापन अद्याप कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाही हे दिसून येत आहे. फॅक्टरी इन्स्पेक्टर काय करत आहे यांच्याकडे सर्वांचे लक्ष आहे, परंतु फॅक्टरी इन्स्पेक्टर अशा कंपनीबरोबर हातमिळवणी करून काम करत आहे हे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. आशा शेख, MKN, बोईसर.